1 डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे। यासाठी विभागात एकूण 27 उमेदवार निवडणूक मैदानात असून या 4 ते 5 प्रमुख उमेदवारांमध्ये लढतीचे चित्र निर्माण झाले आहे। दरम्यान डॉ पंजाबराव देशमुख शिक्षा क्षेत्राच्या समस्या सोडवायच्या असेल तर सामंतशाही व कंत्राटदारांना दूर करून शिक्षण क्षेत्रातील लोकांना विधान परिषदेत पाठवावे, परिषदेचा पाठिंबा घेत शिक्षण आमदारासाठी निवडणूक लढत असलेले सतीश माधवराव काळे व ज्ञानेश्वर गायकवाड यांनी निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी महत्त्वाच्या मुद्द्यावर आरएन न्यूजशी संवाद साधत शिक्षक समस्या व शिक्षण क्षेत्रात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। नमस्कार सर, मी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा उमेदवार आहे। विशेषतः यामध्ये आम्हाला काम करताना आमचे शिक्षक बांधवांशी की आमचे विनाअनुदानित शिक्षक जे आहे त्यांच्या बाबतीत अनेक समस्या निर्माण झाली आहे। विनाअनुदानित म्हणजे 15-15 वर्षापासून बिचारे विनाअनुदानित तत्वावर काम करत आहे। काही शिक्षक म्हणजे नोकरी करत असताना रात्री चौकीदारी करतात बिचारे उदरनिर्वाहासाठी। काही शिक्षक या विनाअनुदानित तत्वावर 20-20 वर्ष काम करून रिटायर्डसुद्धा झालेले आहे। त्याचप्रमाणे अनेकांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या उदरनिर्वाह बरोबर होत नाही म्हणून। त्याचप्रमाणे जुनी पेन्शन योजना जी आहे, म्हातारपणीचा जो आधार, तो आधारसुद्धा या शासनाने काढून टाकला। आणि आमचे बांधव आमच्यासोबत जेव्हा काम करतात तेव्हा ह्या ज्या व्यथा आहे ह्या चीड आणणाऱ्या व्यथा आहे। म्हणून मी माझी उमेदवारी या दोन मुख्य कारण आणि इतरही काही समस्या आहे, तद्वतच काही विद्यार्थ्यांच्या सुद्धा समस्या आहे, त्या विद्यार्थ्यांच्या समस्या त्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळावे, दर्जेदार शिक्षण मिळावं हा दृष्टिकोन ठेवून मी या अमरावती विभागात माझी उमेदवारी दाखल केलेली आहे। आणि माझे जे शिक्षक बांधव आहे ज्यांच्यासोबत मी 20 वर्षापासून काम करत आहे, ज्यांच्यासाठी हे काम करत आहे, ते सगळे शिक्षक बांधव माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे आहे। आणि मला विश्वास आहे येत्या निवडणुकीत नक्कीच मला यश मिळवून देण्यात मोठा सिंहाचा वाटा उचलतील अशी मला आशा आहे। समाजाला व्हावा, राज्याला व्हावा याच्याकरता एखादं विधेयक जर विधानसभेने पास केलं असेल तर त्यावर चिंतन मनन झालं पाहिजे, सखोल त्यावर चर्चा झाली पाहिजे। या उद्यात हेतूने या विधिमंडळाच्या द्वितीय सभागृहाची विधानपरिषदेची स्थापना केली आणि यामध्ये पदवीधरांचे प्रतिनिधी, शिक्षकांचे प्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी निवडून यायला लागले। परंतु गेल्या 20-25 वर्षात असं एक चित्र आहे की ज्यांच्यावर पैसा आहे, मनी पॉवर आहे, मसल पॉवर आहे, उद्योगपती आहे, भांडवलदार आहे, पैसेवाले लोक या क्षेत्रामध्ये उतरून तशी भीती वाटायला लागली की 10 वर्षानंतर एखाद्या शिक्षकाने जर म्हटलं की मी शिक्षक मतदारसंघाकरता उभा राहतो तर त्याला इतर लोक म्हणतील की बाबा हे आपलं काम नाही, विनाकारण आपण त्यामध्ये पळू नये। कारण आणि हीच लोक निवडून जात आहे। आपल्याला यवतमाळचं उदाहरण माहिती आहे का, कोणीतरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये येते, आवेदन पत्र दाखल करते, विजयी प्रमाणपत्र घेऊन जाते, पुन्हा येऊन पाहत नाही। पुन्हा आता मागच्या वेळेस निवडणूक झाली, कोणीतरी नागपूरहून आलं, आवेदन पत्र दाखल केलं, विजयी प्रमाणपत्र घेऊन गेलं, पण सर्वसामान्य माणसाकरता काहीच करत नाही। आणि म्हणून जुनी पेन्शन योजना असेल, विनाअनुदान शाळेचा प्रश्न असेल, डिसिप्लिनच्या पावत्या असेल, या सर्वांकरता, शिक्षकांच्या, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांकरता भांडणारी ही संघटना आहे आणि फुले शाह आंबेडकरांच्या विचारावर चालणारी संघटना आहे। आणि म्हणून शिक्षक या विधिमंडळामध्ये शिक्षकांमधून शिक्षकांचा प्रतिनिधी गेला पाहिजे या उदात्त भावनेने डॉक्टर पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेने सतीश माधवराव काळे सराडा ही उमेदवार दिलेली आहे। सर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आहे आणि विशेष म्हणजे 24 वर्षानंतर यवतमाळ जिल्ह्याला पहिल्यांदा ही संधी प्राप्त झालेली आहे दिवाकरराव पांडेसरांनंतर। आणि म्हणून यावेळेस ते यवतमाळ जिल्ह्यात एकमेव उमेदवार आहे, बाकी सर्व जिल्ह्यातले 5-5, 7-7 उमेदवार आहे। आणि म्हणून आम्ही अशी सर्वांना, 5 जिल्ह्यातल्या लोकांना, विशेषतः आमचा गृह जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्ह्यातल्या शिक्षक बंधूंना, भगिनींना अशी विनंती करतो की त्यांनी पसंती एकच मत केवळ आणि केवळ सतीश माधवराव काळेला द्यावं। या दरम्यान डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी म्हटले की शिक्षण क्षेत्राच्या समस्या सोडवायच्या असेल तर सामंतशाही व कत्रांतदारांना दूर करून शिक्षण क्षेत्रातील लोकांना विधान परिषदेत पाठवावे लागेल। दरम्यान 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 19 मतदार केंद्र आहेत। या सर्व मतदान केंद्रांवर मतदानासाठी सर्व तयाऱ्या पूर्ण करण्यात आल्या आहेत। 30 नोव्हेंबर पर्यंत मतदान प्रक्रियेसाठी लागणारे सर्व साहित्य मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होणार असल्यामुळे मतदान केंद्रांवर थर्मल गन, पल्स
ऑक्सिमीटर, पीपीई किट, प्रथमोपचार साहित्य आदींची जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाने पुरवठा केला आहे. जिल्ह्यात आचारसंहिता उल्लंघनाच्या काही तक्रारी प्राप्त आहेत का याचाही आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. ही माहिती यवतमाळ इथून आरएन न्यूजचे प्रतिनिधी शाकिर अहमद यांनी दिली.